माननीय उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांच्याच नेतृत्वामध्ये काम करायचं आहे. आम्ही शिवसेनेत त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांच्या सोबतच राहू हा निर्णय झालेला आहे. अन्य अभिनंदनाचे प्रस्ताव होते. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने माननीय उद्धवजी ठाकरे यांनी काम केलं, आदित्यजी ठाकरे यांनी मंत्री म्हणून काम केलं, यामध्ये त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव केला. महत्त्वाचा प्रस्ताव हा आहे की शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव अन्य कोणीही वापरू शकणार नाही, वापरू नये. आणि निवडणूक आयोगाकडे जे काय याबद्दल पत्रव्यवहार करायचा आहे तो त्वरित केला जाईल, परंतु ही दोन नावं कोणीही वापरू शकणार नाही हा प्रस्ताव एकमताने पारित झालेला आहे. अशी मागणी सर्वांनीच एकमताने केली. त्यांना नेतेपदावरून हटवा ही देखील मागणी केली, परंतु सर्व तांत्रिक सगळ्या गोष्टींची पडताळणी करून, कारण कुठेही आपल्याला चुकीचा काही पाऊल उचलून की ज्यामुळे शिवसेनेचं काही नुकसान होईल असं करायचं नाही आहे. आणि त्यामुळे हे सर्व अधिकार आम्ही माननीय उद्धवजी ठाकरे सर्वांनी दिलेले आहेत, त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो योग्यच असेल. आत्ता कोणावरही कारवाई नाही झाली आहे ते कालांतराने आपल्याला समजेलच, परंतु हे सर्व कारवाईचे अधिकार जे काय असतील ते सर्व माननीय उद्धवजी ठाकरे यांना दिले. बघा, मनातून तर त्यांना लोकांनी नेतेपदावरून काढूनच टाकलेले आहे आणि अतिशय तीव्र भावना आहे. शिवसैनिक माहिती आहे की देतात तर सर्व काही देतात आणि काढून घेतलं तर सगळं काही काढून घेतात, हे आपल्याला माहिती आहे. नाही, तसं काहीच आत्ता झालेलं नाही आहे. आणि माननीय रामदास कदम हे आत्ता कुठे आहेत ते मला देखील माहिती नाही.